हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. तुम्ही माझी स्माईल बघत असणार तर दिवसापासून सूरजला एक गोष्ट घ्यायची होती. जसं मी तुम्हाला बर्थडे व्लॉग मध्ये सुद्धा बोलले की सूरज स्वतःसाठी असं कुठलीच गोष्ट घेत नाही. तो नेहमी माझ्यासाठी किंवा आईंसाठी किंवा दीदीसाठी किंवा घरातल्या कोणाही मेंबरसाठी पहिले उभा असतो की तुम्हाला काय घ्यायचं असेल तर काय इच्छा असेल तर. पण तो स्वतःसाठी कधीच घेत नाही. तर एवढ्या दिवसापासून त्याचा लॅपटॉप खराब झाला आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही दोघं पण वर्किंग आहोत आणि आमच्यासाठी लॅपटॉप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझा तो ऑफिसमधनं मिळालेला आहे, पण सूरजचं असं आहे की सूरजला ऑफिसमधनं क्लेम मिळतो. सो त्याचा लॅपटॉप त्यांनी जो जुना होता तेव्हा तर 2 वर्ष झाली ऑलमोस्ट जुना झालेला आहे. सो त्याला नवीन घ्यायचा होता खूप दिवसापासून, बट त्याची अशी इच्छा होती की त्याला मॅकबुक घ्यायचा आहे, ॲपलवाला लॅपटॉप घ्यायचा आहे. सो तो आणि तो ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे की तो महाग येतो, तो स्वस्त येत नाही. पण एवढ्या दिवस सूरज टाळत होता की नको नको नको, कारण काय त्याची जशी सवय आहे ना, तो कधी स्वतःसाठी असं स्पेंड नाही करत. त्याला असं वाटतं की कशाला एवढ्या महागाचं, कशाला एवढं महागाचं. जरी एवढं कमवत जरी असेल तरी सुद्धा स्वतःवरती खर्च करण्यासाठी खूप जास्त विचार करतो. तर ह्यावेळेस मी त्याला खूप फोर्स केलं आहे आणि फायनली त्याला मनवलं आहे स्वतःसाठी काहीतरी घेण्यासाठी. आणि असं आपण स्वतःला सुद्धा तेवढं स्पेशल फील करवलं पाहिजे, स्वतःसाठी पण कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आय नो प्रत्येकाचा स्वभाव असतो की आणि आपल्याला आपली जी आपण ज्यांच्यावरती प्रेम करत असतो त्यांना आपल्याला वाटत असतं की त्यांच्यासाठी पहिले करावं, पण स्वतःवरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे. स्वतःला पण ज्या आवडतात गोष्टी, ज्या गरजेच्या आहेत त्या घेतल्याच पाहिजे. आणि फायनली प्राचीचं ऐकून सरपंचच ऐकून आई पण मागे लागली, हे बाबा घे. ऍक्च्युली लॅपटॉप माझा पूर्णपणेच म्हणजे बॅटरी खराब झाली त्याची, अँड विदाऊट चार्जर मी तो वापरूच नाही शकत. आणि मग बाहेर कुठे गेलं और मला गाडीमध्ये जर काही कॉल्स अटेंड करायचे असले तर खूप डिफिकल्ट होत होतं माझ्यासाठी. त्याच्यामुळे फायनली गरज आहे. अँड मग मी म्हटलं की गरज आहे, दुसरे लॅपटॉप पण आहे, पण म्हटलं आता आहे इच्छा थोडं. आणि ह्यांच्या फोर्समुळे बेसिकली मी अजून पण नव्हतो तयार, पण ह्यांच्या फोर्समुळे फायनली तयार झालेलो आहे. अँड आता आपण जाणार आहोत आणि आम्ही बरेच रिसर्च केलं. सो ऑन द वे मी तुम्हाला दाखवते आणि सांगते सुद्धा की आम्ही काय काय रिसर्च केलेलो आणि खूप वेगळ्या गोष्टी. कारण काय प्रत्येक वेळेला आम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे अशी महागाची गोष्ट घेण्याच्या आधी आम्ही खूप रिसर्च करतो. असंच उठून जाऊन ती गोष्ट घेऊन आणली घरी असं कधीच होत नाही. जर ती गोष्ट महाग असेल आणि खूप मोठी असेल तर ऑब्व्हियसली आम्ही पहिल्यापासून त्याचा रिसर्च करतो. म्हणजे स्पेशली सूरज सगळ्या गोष्टींचा रिसर्च करतो आणि त्याच्यानंतरच ती गोष्ट कुठे अफोर्डेबल मिळेल त्याप्रमाणेच घेतो. ऍक्च्युली माझं ते आहे की जो बेस्ट रेट जिकडून भेटत असेल तिकडूनच घ्यायचं, कशाला पैसे वाया घालवायचे विनाकारण. सो मी तुम्हाला ते एंड ऑफ दी व्लॉग सांगेलच. आणि आम्ही काय घेणार आहोत, कुठला लॅपटॉप घेणार आहोत, कुठला कलर घेणार आहोत, सो सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. पूर्ण रिसर्च वगैरे केलेला आहे तर थोड्या थोड्या गोष्टी आहेत की जे SBI कार्ड वरती आम्हाला 10,000 एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार आहे. तर 10,000 एक्स्ट्रा डिस्काउंट इज अ बिग अमाऊंट, तर त्याच्यासाठी मी जुगाड केला. अँड मी माझ्या फ्रेंडकडे आहे राहुलला, जर तुम्ही ओळखत असणार, राहुलकडे SBIचं कार्ड आहे तर मी त्याच्या अकाउंटला डिपॉझिट केले आणि आता त्याचं कार्ड स्वाईप करणं सो दॅट 10,000 अडिशनल बेनिफिट भेटणार आहे. अँड अजून एक दोन गोष्टी म्हणजे आम्ही ज्या विचार केलेल्या होत्या की त्या म्हणजे आम्ही वेगवेगळे स्टोर्स पण चेकआउट केलेत. आणि म्हणजे रिलायन्स वाला केलंय, क्रोमा वाला केलंय, विजय सेल्स केलंय, सेल्स केलं, परत आयटी पार्क चेक केलंय, मी गोरेगावचं गॅजेट ऑनलाइन चेक केलंय, दुबई पण चेक केलेलं हा. अँड मेन इम्पॉर्टंट गोष्ट, दीदी आता दुबईला आहे तर मी दीदीला सांगितलं होतं ऍक्च्युली घ्यायला, बट प्राइस डिफरन्स इज नथिंग. इनफॅक्ट जर हे मी 10,000 अडिशनल डिस्काउंट वगैरे पकडलं ना तर मला थोडं बेटर रेट इकडे इंडियामध्ये पडतोय. तर जे लोक विचार करतात दुबईला लॅपटॉप स्पेशली, मोबाईलचं माहित नाही एक्झॅक्टली. हॅलो दुबईला
पेक्षा आम्हाला इथे जरा प्रॉपर जास्त चांगल्या रेट मध्ये मिळतं. आणि प्लस जे वॉरंटी रिलेटेड गोष्टी असतात त्या सुद्धा आपण जर दुबईवरून इंटरनॅशनल घेऊन आणल्या तर त्या सुद्धा आपल्याला नाही मिळत. सो तो एक बेनिफिट नाही मिळू शकत जेव्हा आपण इंटरनॅशनल वरून गोष्टी इंटरनॅशनल गोष्टी घेतो तेव्हा. म्हणून सूरज आणि मी डिसाईड केलं की आपण इथे, म्हणजे ऍक्च्युली सूरज आणि मी पेक्षा सूरजचा हा सगळा अनालिसिस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो फायनली आम्ही डिसाईड केलं की आयसेन स्टोअर जो खारघर मध्ये आहे तिथे आम्हाला बेस्ट प्राइस मिळाली. सो आम्ही आता तिथे चाललो आहे घेण्यासाठी आणि सूरजचा मित्र पण आम्हाला जॉईन करणार आहे. ऍक्च्युअल प्राइस जी असेल ती आपण घेतल्यानंतर वगैरे एंड ऑफ दी ब्लॉग सगळं सांगू. पूर्ण डिटेल सांगेल मी कोणतं परचेस केलं आहे, कोणतं का मी तो वर्जन पण का परचेस केलाय ते पण सांगेल. आणि सगळं डिस्काउंट करून कितीला पडला ते सुद्धा आपण सांगू. म्हणजे सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया येईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. असं नाही की ऍपलचाच प्रोडक्ट किंवा म्हणजे आयपॅड किंवा तुम्हाला मॅकबुक घ्यायचं असेल किंवा मोबाईल घ्यायचा असेल किंवा व्हॉट एव्हर जे पण इलेक्ट्रॉनिक गोष्ट घ्यायची असेल तर तिची प्रोसेस तुम्ही काय केली पाहिजे, कसं बेस्ट डील फाइंड आउट केली पाहिजे, सो त्याची तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेल. सो तोच एक प्रयत्न आहे. और पैसे देने वाला आ गया. मैंने उसको बोला कि तू ले 16 प्रो मैक्स. वो नहीं लेगा, वो सैमसंग वाला है. कैमरा आता है वो बोलती बंद हो जाती है उसकी. ये कलर अच्छा है, सोच ले. अभी खोल के देखेंगे ना. फायनली झालं झालं आपलं कॅश सगळं. कृष्णा झालेला आहे सुरक्षा लॅपटॉप. आणि आता आम्ही घरी निघणार आहोत आणि घरी गेल्यावरती बघू आईंची रिॲक्शन काय आहे, ते आईंना आवडतोय का आणि सगळ्यांनाच आवडतोय का. लॅपटॉप घेतलेला आहे मी तिकडे, जसं खूप उशीर झाला आणि सर्व आता गॅजेट घेणं थोडं डिफिकल्ट झालंय, खूप गोष्टी होत राहतात, बिलिंग करायला या गोष्टी सर्व गोष्टी खूप वेळ लागला त्या गोष्टीला. आणि म्हणून मी तिकडे अनबॉक्सिंग नाही केला. दुसरं म्हणजे आम्ही जाताना फक्त प्राचीनमध्येच गेलो होतो लॅपटॉप घ्यायला आणि आई पप्पा नव्हते, तर म्हणून माझी इच्छा होती की ॲटलिस्ट लॅपटॉपची अनबॉक्सिंग म्हणजे त्यांच्या समोरच उघडू आणि त्यांना दाखवू. म्हणून मी घरी तसं पॅक पीस घेऊन आलो आहे आणि आता त्याची अनबॉक्सिंग करणार आहे तुम्हाला पण दाखवून आई पप्पांना पण दाखवून. आईंची रिॲक्शन, आई पप्पांची रिॲक्शन बघायची कशी लॅपटॉप बघून.
कारण का आईना पण माहिती आहे किती दिवसापासून घ्यायचा होता ना आई खूप दिवसापासूनची इच्छा होती घ्यायचंय घ्यायचंय मी मागच्या वर्षी पण त्याला म्हणलं त्याच्या बड्डेच्या वेळेस पण बोलली आता पण बड्डेला पण बोलली मागच्या बड्डेला पण बोलली अरे घे बाबा आमच्याकडून घे नाही 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 कलर बघा त्याचा खूप मस्त आहे फायनली आईना वजन दाखव त्याचं बिलकुल पण नाही आहे बिलकुल हेवी नाही आहे हा दीदीचा होता ना तसा आहे घेतो तेवढा माग पण सांभाळतो पण तेवढा छान आधीपासून सवय करा आपल्याकडे असताना कुठली पण नवीन गोष्ट पहिले आली की देवाला दाखवायची मग चालू करायचं ह्याच्यावरती काम करून करून अजून पुढे जाऊ दे घेतला कोणासाठी खुश कोण होते बघा मला बोलते मला दाखवला पण ना लॅपटॉप काय बोलते तुला पाहिजे का नको तुला सो फायनली झाली आहे पूजा लॅपटॉपची आणि आता वापरायला सुरू करणार
अँड म्हणजे मी सांगणार होतो तुम्हाला की कोणता लॅपटॉप घेतलाय, तर मी घेतलाय मॅकबुक एअर. अँड मॅकबुक एअरमध्ये मला ॲक्च्युली स्क्रीन मोठी लागते कारण की काम त्या हिशोबाने असतं, म्हणून मी 15 इंचेसवाला लॅपटॉप घेतलाय. मॅकबुक प्रो सुद्धा बघितलेला आम्ही, पण तो खूप जास्त हेवी होता, हेवी होता ऑफिसला किंवा कुठे पण ट्रॅव्हल करताना तो कॅरी करणं खूप हेवी झालं असतं, म्हणून तो आम्ही नाही कन्सिडर केला. आणि एअरवालाच मेन असं आहे की ते एकदम हलके, खूप हलके, तर तो एक घेतलाय. त्याच्यावरती मला आहे ना 7% जो आहे, ऍक्च्युअल प्राइस आहे 135 135,000. आणि त्याच्यावरती मला भेटला आहे 7% आयसेन्समधून घेतल्यामुळे 7% डिस्काउंट भेटला आहे मला, स्टोअर डिस्काउंट. आणि त्याच्यावरती जसं मी तुम्ही बघितलं मी SBIचा क्रेडिट कार्ड वापरून, त्याच्यावरती एक्स्ट्रा 10,000 रुपीज अजून डिस्काउंट भेटलं आहे. थँक्स टू राहुल. तर ते अशा दोन गोष्टी चा बेनिफिट भेटला आहे. प्लस मी माझा जुना लॅपटॉपसुद्धा एक्सचेंजमध्ये दिला आहे, त्याचे मला एक्सचेंज बोनसमध्ये 7,000 आणि माझ्या लॅपटॉपची प्राईस 5,000, असं ओव्हरऑल 12,000 त्याचे पण भेटले. तर मला एक करत मला 1,03,000 पर्यंत लॅपटॉप पडलाय. तर जेव्हा तुम्ही पण असं काही प्लॅन करत असणार ॲपलचा लॅपटॉप घेण्यासाठी, तर या सर्व गोष्टी असतात, विचारा तर गोष्टी भेटणार. डिस्काउंट जर तुम्ही मागितला तर देता, स्टोअर डिस्काउंट पण असतो. पहिले त्यांनी 7% दिलेला, नंतर त्यांनी 8% दिला. सो आपण जर बोललो, निगोशिएट केलं, मागितलं तर मिळतं, ऑर एल्स नाही मिळत. सो ती एक गोष्ट आम्ही आज शिकलेलो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता स्टुडंट ऑफर पण चालू आहे, एक्स्ट्रा 3% डिस्काउंट भेटतो जर तुम्ही स्टुडंट असणार तर. तर ते आम्ही नाही घेऊ शकलो कारण की आम्ही स्टुडंट नाही आहोत, म्हणून जर स्टुडंटचा आयडी कार्ड घेऊन जाऊन तुम्ही करू शकता, जर ओळखीचं कोणी असेल त्यांच्या नावावरती करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता, त्याच्यावरती पण एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतो. आणि हा फक्त मॅकबुक साठी नाही आहे, तर ऍपलच्या सगळ्या प्रोडक्ट साठी अवेलेबल आहे हा रूल. 3% एक्स्ट्रा डिस्काउंट इनफॅक्ट, म्हणजे ICICI, SBI, कोटक या 3 बँक्सच्या क्रेडिट कार्ड वरती 10,000 रुपीज एक्स्ट्रा डिस्काउंट आहे. प्लस EMI ऑप्शन पण आहे, EMI ऑप्शन नव्हता घेतलेला कारण की माझं कार्डच नव्हतं ना. मी काही बिझनेस करत असणार तर तुमच्याकडे जर GST नंबर असेल तर तुम्ही त्याचा 18% GST क्लेम करू शकता, जे आमच्या केसमध्ये व्हॅलिड नव्हतं कारण की आम्ही जॉब करतो तर आमच्याकडे GST नाही आहे, तर आम्ही नाही क्लेम करू शकत. बट ज्यांचं आहे तर तुम्ही नक्की ओळखीचं असेल तर तुम्ही त्यांना सांगून असं काही करू शकता. सो एक्स्ट्रा बेनिफिट आहे, किती पण मिळाले तरी, 5 मिळाले, 10 मिळाले, 15 मिळाले तरी एक्स्ट्रा बेनिफिट आहे. सो ते बेटर आहे एक गोष्ट. आणि ह्याच्यामुळेच दुबई पेक्षा प्राइस कमी आहे, म्हणून प्राइस कमी आहे दुबई पेक्षा, कारण का हे सगळे पॅरामीटर्स लागले त्याच्यामध्ये फिल्टर, म्हणून प्राइस कमी मिळाली. ओरल्स नाही मिळत, पण एक ती बेटर आहे की इंडियामध्ये घेण्याचा हा एक बेनिफिट आहे की वॉरंटी मिळते आपल्याला, इनकेस काही झालं तर ऍटलीस्ट आपल्याकडे वॉरंटी आहे. आणि कारण का एवढी महागाची वस्तू आहे, 1,00,000 रुपयाची वस्तू घ्यायची आणि त्याला वॉरंटी नसेल तर खूप मनाला त्रास होतो. नका, तुला कसलं टेन्शन आलंय? मला पण घ्यायचं ना, मग प्राचीला पण आता नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. माझा ऑफिस वाले लॅपटॉप देतात, आपल्याला ऑफिस वाल्यांचे लॅपटॉप वापरतो. तर अशा प्रकारे मस्त आज दिवस गेला, मी खूप खुश आहे, लॅपटॉप आलेला आहे माझ्या घरी माझ्यासाठी. आफ्टर अ लॉंग टाइम मी स्वतःसाठी काहीतरी घेतलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.